हाय गाईज, आम्ही आज गावाला आलेलो आहोत. म्हणजे आज नाही आलो, आम्ही आज मुंबईला निघालेलो आहोत. गावाला येऊन आम्हाला आज 15 दिवस झालेले आहेत आणि आता आम्ही मुंबईला निघालेलो आहोत. गावाला आम्ही यात्रेसाठी आलो होतो. यात्रेचे काम वगैरे होते, घरे वगैरे धुवायची होती, सुवासिनी वगैरे घालायच्या होत्या, बकरं वगैरे कापलेलं होतं. आता सगळं काम झालेलं आहे आणि आता आम्ही आज परत मुंबईला आज जाणार आहोत. तर जाता जाता तुम्हाला म्हटलं आमचं हे गावचं घर दाखवावं, म्हणून मी आज तुम्हाला आमचं गावचं घर दाखवत आहे. हा घराच्या पाठीमागचा भाग आहे, जिथे आंबे वगैरे आहेत, तिथे आमच्याकडे शीप आहेत, त्यामुळे इथं घराच्या पाठीमागेच एक वाडगा पण आहे आणि केर वगैरे टाकण्यासाठी पाठीमागे उंकिरडा पण आहे. हा आहे वाडगा, घराच्या पाठीमागचा वाडगा. आणि इथे ते पाठीमागेच एक डांबरी आहे, तिथून आम्ही घरी येतो. जवळच आहे, रोड त्याच्याच घर आहे आमचं. एक गावातून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथून इथपर्यंत असं थोडंसं शेतामध्ये घर आहे आणि या साईडला गायांसाठी वगैरे चारा करून ठेवलेला आहे. गंज वगैरे आहे इथे. शेपला वगैरे पाणी पिण्यासाठी कुंड्या आहेत, सिमेंटच्या कुंड्या. जास्त पाणी लागतं त्यामुळे कुंड्यामध्येच पाणी साठवलं जातं. आणि या साईडला पण गुरांचा म्हणजे गायींचा वगैरे चारा आहे. याला भूत वगैरे, भूत असं म्हटले जातं. ते एकदाच एक वल्या मक्काचं केलेलं असतं. ते म्हणजे वर्षभर गाईला ओली मक्का चारल्यासारखंच वाटतं आणि ते खातात पण चांगल्या आवडीने. हे पाठीमागे जे दिसत आहे ते आहे शेड ह्याचं. तिथे शीप असतात म्हणजे त्यांना पावसात वगैरे इथे आहे ते ओपन आहे आणि गर्मीमध्ये इथे या साईडला खुंटतात. आणि पावसामध्ये वगैरे या शेडमध्ये शीप वगैरे असतात आणि त्याच्या पाठीमागे पण आहे. आणि इथे आमचं घर आहे. हे अलीकडे जे आहे ते तिथे एक गिरण आहे आणि जे साहित्य असतं म्हणजे शेतामध्ये लागणारं त्या 2 रूममध्ये ठेवलं जातं. त्याच्यासाठी या अलीकडच्या 2 रूम आहेत. आता तुम्हाला समोरचा भाग दाखवते, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते थोडासा. हा बघा, हे आहे शेड. इथं कुटी करायची मशीन पण आहे. ते बाज वगैरे आहे झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी. शेतीचं साहित्य आहे ते सगळं. आणि ते शिपचा वाडगा आहे. इथे उन्हाळ्यामध्ये शिप इथे असतात. कोंबडीची जाळी आहे, तिथून असे इथे गाई वगैरे बांधल्या जातात. इथे हे आहे, हे एक देवीचं मंदिर आहे. हे आंबे आहेत आमचे. हा घराच्या समोरचा भाग आहे. आंब्यांना आंबे पण भरपूर लागलेले आहेत. इथे कोंबड्या कोंडण्यासाठी जाळी केलेली आहे. इथे पिण्यासाठी पाणी साठवण्याची टाकी बांधलेली आहे. इथे आळू आहे, खायची आळू. आणि ही टाकी आहे पाण्याची. हा आहे आंबा. खूप आंबे लागलेत आंब्याला. आंब्याला कमी नाही, आंबे खूप आहेत. या साईडला पण आंबे आहेत. खाली चिंचेची झाडे वगैरे आहेत इथे. आणि हा पण आंबा गच्च भरलेला आहे. आंबे खूप लागले त्या आंब्याला बघा. इथे सगळे आंबेच आहेत. हे रिकामा स्पेस आहे. इथे सर्वजण या आंब्याखाली सर्वजण बसतात, झोपतात.
आणि हा झोका काऊसाठी बांधलेला आहे, काऊवाले म्हणून तिच्या बाबांनी हा झोका तिला बांधून दिलेला होता. इथे सर्वजण बसतात. हे खॉट आहे उन्हाळ्याचं, इथं पण बसतात सर्वजण. इकडचा तर मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलंच होतं. इथे केळीची बाग आहे, म्हणजे खाण्यापुरती केळी आहे. ही बघा, केळी पण लागलेली आहे. या साईडला पाठीमागे सगळी आंब्याची वगैरे झाडे आहेत. हे जास्वंदीचं झाड आहे. आणि इथून घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे. ते समोर मी मागाशी दाखवलेले होते, त्या दोन रूम आहेत. आणि घरामध्ये दोन ठिकाणाहून एंट्री केली जाते. इथून एक आहे, हे आमचं घर आहे. हे बघा, इथे काल आम्ही कुरवड्या घालून ठेवलेल्या होत्या. चिक काढून हे गुरांना घालण्यासाठी ठेवलेले काढून. बघा, हा आहे हॉल आमचा. साफसफाई करताना दिसलेलाच होता, पण अजून एकदा दाखवते. ते टीव्ही आहे. हा टिपवाय आहे. आणि इथून आतमध्ये देवासाठी एक रूम काढलेली आहे सेपरेट. इथून पण जाता येतं असं दरवाजा आहे, आणि आतूनही जाता येतं. इथे कपडे वगैरे अडकवलेली आहे. इथे वरती झुला वगैरे अडकवलेला आहे. आणि हे आहे मंदिर. इथे देवांचे, सर्व देवांचे फोटो अडकवलेले आहेत. ही एक विंडो आहे आणि इथे एक विंडो आहे. हा आहे डायनिंग टेबल. आहे लॉफ्ट. लॉफ्टवरती असे कळशा पिंप वगैरे ठेवलेले आहेत. ही आहे गव्हाची कणिंग आणि त्याच्यावरती एक पेटी आहे, त्यामध्ये साहित्य असतं. या कणगीमध्ये धान्य वगैरे ठेवलेलं असते. ही आहे वॉशिंग मशीन. इथून बाहेर, आता इथून बाहेर जाऊया. हा आहे मोठा असा कट्टा, इथे बसण्यासाठी पण स्पेस केलेला आहे. या साईडला आहे एक बेडरूम.
इथे पण कशा लॉटवरती ठेवलेल्या आहेत, कारण तिकडे जागा पुरत नाही म्हणून इथे ठेवले आहे बेड. आणि इथेच असे या साईडला किचन आहे, नवीन किचन. आम्ही इथे स्वयंपाक वगैरे करत नाही, पण हे आहे किचन. हा आहे फ्रीज. आहे किचन, इथं आम्ही स्वयंपाक करतो. इथे चूल आहे, इथे सर पण असते. या साईडला एक रूम आहे. हा ही एक स्टोर रूम आहे, इथे शेतीतले सगळे साहित्य वगैरे असते. हा लसूण, गिरण, इथे गिरण असते. पाणी तापवण्यासाठी हा हीटर आहे. लसूण घ्यायचा आहे का?